आधी सुरुवातीला ही बातमी नेमकी काय ती आपण बघूया। दिल्ली पोलिसांनी 6 दहशतवाद्यांना अटक केली आणि त्यापैकी ओसामा आणि जिशान यांनी पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतलेलं होतं। या दहशतवाद्यांच्या अटकेनंतर तपास यंत्रणांनी तपास सुरू केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत। ओसामाचे वडील उसैदुर रहमान हे या घटनेचे मास्टरमाइंड असल्याचं समोर आलंय। त्यांनी पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतलेलं होतं। ओसामाचे वडील सध्या दुबईमध्ये आहेत, ते तेथे मदरसा चालवतात, ते थेट ISIच्या संपर्कात आहेत। ओसामाच्या चौकशीदरम्यान त्याच्या वडिलांची भूमिका स्पष्ट झालेली आहे। ओसामाचे काही चॅट्स सापडलेत ज्यात हे उघड झालंय। ISIच्या मदतीनं ओसामा पाकिस्तानमध्ये ट्रेनिंगसाठी गेलेला होता। तसंच ओसामाचा काका हुमैदुर रहमान देखील या दहशतवादी मॉड्यूलचा एक महत्त्वाचा भाग आहे। अटक करण्यात आलेल्या 6 दहशतवाद्यांपैकी 2 दहशतवाद्यांना पाकिस्तानमधल्या टेरर कॅम्पमध्ये ट्रेनिंग देण्यात आलेलं होतं आणि याच टेरर कॅम्पमध्ये 26/11 हल्ल्यातल्या दोषी दहशतवादी अजमल कसाब यानं देखील ट्रेनिंग घेतलेलं होतं। काही महत्त्वाचे मोठे खुलासे या सगळ्या चौकशीच्या नंतर आता समोर येताना दिसत आहेत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबतच आहेत सध्या। अजित, चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे आता समोर येताना दिसत आहेत, काय सांगाल सविस्तरपणे त्या बाबतीत? जे दहशतवादी अटक केले गेले आहेत त्याच्यामध्ये 2 मुख्य दहशतवादी आहेत, ओसामा आणि जिशान। आणि यांना सगळं मॉनिटर करणारा किंवा यांचा मोर्त्या म्हणून आहे तो मुंबईचा रहिवासी होता जान मोहम्मद शेख। आता हा ओसामा जो आहे हा थेट ISIच्या संपर्कामध्ये होता, ही गोष्ट तपासामध्ये उघड झालेली आहे। कारण का त्याचा जेव्हा सविस्तर जबाब नोंदवला गेला, त्याचे मोबाईल ज्यावेळी ट्रेस केले गेले आणि मोबाईल त्याचे संपूर्णपणे चाचणी केली गेली, तपासले गेले, त्यावेळी याच्यामध्ये एक महत्वाचा खुलासा झाला, तो म्हणजे हा ओसामा जो आहे त्याचे वडील उसैदुर रहमान हे दुबईमध्ये एक मदरसा चालवतात आणि ते देखील थेट ISIच्या संपर्कामध्ये आहेत। तर ज्यावेळी ओसामा आणि जिशान हे दोघं लखनौ वरून मस्कट आणि मस्कट वरून पुढे पाकिस्तानला गेले ट्रेनिंग करता जहाजाने, याची सगळी सोय जी आहे ही उसैदुर रहमान यांनी केली होती असा संशय जो आहे तो आता दिल्ली स्पेशल सेलला आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवरती हे सगळा तपास जो आहे तो तपासामध्ये एक वेगळे नवीन खुलासे होत आहेत। तर हा जो ओसामा जो आहे त्याची काका जे आहेत हुमैदुर रहमान हे अजूनही भारतामध्ये आहेत असा संशय दिल्ली स्पेशल सेलला आहेत, सेंट्रल एजन्सीला आहेत। त्या दृष्टीनं त्यांनी सर्व ज्या यंत्रणा आहेत त्यांना अलर्ट केलेलं आहे आणि असं सांगितलं जातं की जान मोहम्मद शेख याच्या हा आणि हा उमेदुर रहमान जो ओसामाचा काका आहे या दोघांनी मिळून हा सर्व कट रचला होता। लॉजिस्टिकली सपोर्ट, फायनान्शियली सपोर्ट किंवा इतर ज्या वस्तू आहेत, त्यांची राहण्याची सोय, त्यांची आयडेंटिटी लपवणे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या जान मोहम्मद शेख याने सांभाळल्या होत्या या सगळ्या कटामधल्या। तर दुसरीकडे या 2 दहशतवाद्यांना ट्रेनिंग देणं, त्यांचं ब्रेन वॉशिंग करणं, त्यांच्याकरता त्यांना वेगवेगळ्या मार्गाने कशा पद्धतीने दहशतवादी कारवाया करायच्या आहेत याचं प्रशिक्षण देणं, त्यांना सतत ISIचे मेसेज पास करणं, असे विविध गोष्टी ज्या आहेत या गोष्टींसाठी उमैदुर रहमान जो आहे तो काम करत होता। म्हणजे अतिशय प्रोफेशनली पद्धतीनं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जात होत्या आणि तशा घडत होत्या। पण कुठेतरी दिल्ली स्पेशल सेलला ह्याची भनक लागली आणि त्यांनी हा सगळा जो त्यांचा कट आहे तो उधळून लावला। सुदैवानं हे सगळं होण्याच्या आधीच दिल्ली स्पेशल सेलने त्यांना अटक केल्यामुळे भारतावरील विशेष करून 4 राज्यावरील मोठं संकट टळलेलं आहे। बिलकुल अजित, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। त्या स्फोटकांच्या बाबतीतला खुलासा झालेला आहे, सोबतच या दहशतवाद्यांचं पाक कनेक्शन तर या आधीच समोर आलेलं होतं। स्फोटकं नेमकी कशी आली, कुठून आली, कोणी पाठवली याबद्दलचं देखील खुलासा होताना दिसतो आहे। ड्रोनच्या माध्यमातून ही सगळी स्फोटकं आलेली होती। या सगळ्या दहशतवाद्यांपैकी काही जणांना पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग देखील दिलं गेलेलं होतं। अशा अनेक महत्त्वाच्या बाबी या चौकशीदरम्यान आता समोर येताना दिसत आहेत। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित सर आहेत सध्या। दीक्षित सर, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। काही महत्त्वाचे आणि धक्कादायक असे खुलासे होताना दिसत आहेत या दहशतवाद्यांच्या चौकशीच्या दरम्यान, आणि जे मॉड्यूल समोर येत आहे हे मॉड्यूल पाहता
याची व्याप्ती खूप मोठी होती, चार राज्यांना टार्गेट तर हे करणारच होते, मात्र आणखी काही मोठं करण्याची एकंदरीतच तयारी सुरू होती असं दिसतंय. सर, आपल्याला या संदर्भात नेमकं काय वाटतं? गेल्या महिन्यामध्ये चार महत्वाचे स्लीपिंग सेल्स पंजाब राज्यामध्ये ते उघडकीस आणण्यात आलेले आहेत. आणि हे सगळे जे स्लीपिंग सेल्स होते ते पाकिस्तानशी रिलेटेड किंवा त्यांना बॅकिंग असलेले असे होते. आजही आपण पाहतोय की ही जी स्फोटक आहेत ती ड्रोन मार्फत अमृतसरच्या जवळ त्या ठिकाणी आलेली होती. यापूर्वी जम्मूमध्ये अशाच प्रकारच्या ड्रोननी हे हल्ले करण्यात आलेले होते. तेव्हा एकंदरीत असं दिसतंय की पाकिस्तानी आता ही जी नवीन टेक्नॉलॉजी आहे ड्रोन टेक्नॉलॉजी तिचा मोठ्या प्रमाणात वापर करून स्वतः आपण कुठे सापडणार नाही याची खात्री करून कधी स्फोटक पाठवायची कधी हल्ले करायचे अशा प्रकारचा हा डाव रचलेला आहे. आणि दुर्दैवाने त्याच्यामध्ये आपल्या इथे असलेले हे जे स्लीपिंग सेल्स आहेत जसा हा जो मुंबईचा जान मोहम्मद आपल्याला डिटेक्ट झालेला दिसतोय तो असेल किंवा आणखी त्याच्या अजून कोणी साथीदार असतील त्या अनेक ठिकाणी असू शकतात अनेक राज्यांमध्ये असू शकतात. त्याच्यात आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक आहे, इतर अनेक राज्यांमध्ये सुद्धा यांची सुरू अशा प्रकारची मुळं पसरलेली दिसत आहे. ह्या सगळ्यांच्या मधून पाकिस्तानचा जो डाव आहे आयएसआय तो डाव आहे तो स्पष्ट दिसतोय की संपूर्ण देशामध्ये आज गेल्या 7 वर्षात त्यांना जे जमलेलं नाहीये ते ठिकठिकाणी धर्तवणारी हल्ले करायचे, स्फोटक पाठवायची आणि महत्वाच्या ठिकाणी हे हल्ले करायचे. ह्या दृष्टीने आपण सर्व जनतेनी याबद्दल अत्यंत गंभीरपणे आपल्या आजूबाजूला सतत लक्ष ठेवायला पाहिजे. कुठेही कोणी जर काही आजूबाजूवर हालचाली होत असतील तर त्यांच्याकडे ताबडतोब पोलिसांना माहिती द्यायला पाहिजे. कारण ही जी भीती आहे ती अत्यंत खरोखरची आहे. मग ते कदाचित गणपती उत्सवाच्या निमित्ताने असेल, कदाचित येणाऱ्या दुर्गा उत्सवाच्या निमित्ताने असेल किंवा कदाचित निवडणुकीच्या निमित्ताने असेल, परंतु त्यांचा डाव स्पष्ट आहे की पूर्वी जसं यांना यश मिळत होतं तसं आता परत ठिकठिकाणी महत्वाच्या ठिकाणी म्हणजे दिल्ली असेल, मुंबई असेल त्या ठिकाणी स्फोट करायचे आणि सगळीकडे खलखल्लोळ माजवून द्यायचा, लोकांचा संपूर्ण प्रणालीवर शासन प्रणालीवर विश्वास उडवायचा हा यांचा खरा डाव आहे. पण दीक्षित सर, एक महत्वाची बाब म्हणजे हँडलर्स कोण आहेत या सगळ्यांचे, ते तर आता हळूहळू चौकशीच्या दरम्यान उघड होईल. काय नेमका डाव होता, कोणकोणत्या ठिकाणांना टार्गेट करणार होते, आणखी काही लोक यामध्ये सहभागी आहेत का, हे तर चौकशी अंती कळेलच. मात्र ज्या पद्धतीनं आयएसआयचं जे कनेक्शन एस्टॅब्लिश होत आहे, पाकिस्तान आर्मीचं एस्टॅब्लिश होत आहे कनेक्शन, हे सगळं पाहता कुठेतरी नवनवे तंत्रज्ञान वापरून म्हणजे ड्रोनच्या सहाय्यानं स्फोटकं पाठवणं, तिथे ती स्फोटकं त्या दहशतवाद्यांपर्यंत पोहोचवणं, या सगळ्या गोष्टी पाहता कुठेतरी नवनवीन युक्त्या वापरून दहशतवाद माजवण्याचा हा सगळा प्रयत्न, दहशत माजवण्याचा हा सगळा प्रयत्न दिसतोय. या सगळ्यानंतर आता या घडामोडी पाहता पुढच्या सगळ्या चौकशीच्या दरम्यान आणखी काही धक्कादायक खुलासे होऊ शकतात असं आपल्याला वाटतं? नक्कीच. आता हा जो आपण ऐकलं की त्याचा जो जान मोहम्मदचा काका आहे तो अजूनही भारतामध्ये आहे, तर तो काही सापडलेला नाही, तर त्याला एकतर तो कुठे आहे तो शोधून काढावा लागेल. त्याच्याशिवाय अजून आणखी कोणतरी असण्याची अनेक लोक असण्याची शक्यता आहे. काही फक्त केवळ 4 किंवा 5 लोकांपर्यंत मर्यादित असेल असं नाही, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला असं माहिती आहे की हवाला रॅकेट मार्फत पंडिंग केलेलं दिसत आहे आणि हे पंडिंग करण्यामध्ये दाऊदचा जो भाऊ आहे असेल तो त्याच्यातला प्रमुख दिसतोय. तो आणि हे जे हवाला रॅकेट आहे हे कशा प्रकारे चाललेलं होतं, त्यात कोणकोण लोक होते हे सुद्धा शोधून काढण्याची आवश्यकता आहे. आणि हे सगळे लोक जेव्हा शोधले जातील तेव्हा त्यांच्यानंतर पुढची अजून माहिती उजेडात येईल, त्या माहितीच्या आधारे त्याला कारवाई करता येईल. दीक्षित सर, लॉजिस्टिकल सपोर्ट या सगळ्या लोकांना कशा पद्धतीनं मिळत असेल, स्लीपर सेल्सची भूमिका, त्यांना ऍक्टिव्हेट केव्हा केलं गेलं असेल, या ज्या बाबी आता हळूहळू समोर यायला लागल्या, त्यामधनं आणखी काही महत्वाचे धागेदोरे या तपासानंतर समोर येताना दिसू शकतील का, काय नेमकी त्याची व्याप्ती असू शकते असं वाटतं? कारण आत्ताच हा सगळा प्रकार इतका मोठा वाटतोय, या नंतरच्या काळात आणखी नेमके कोणते खुलासे होतील याबद्दल देखील आता उत्सुकता निर्माण झालेली आहे, त्याबद्दल देखील आश्चर्य व्यक्त होत आहे. सर, त्याबद्दल नेमकं काय वाटतं? कल्पना आहे की एकतर ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये अफगाणिस्तान मध्ये तालिबानचं त्यांनी विजय झाला म्हणून जाहीर केलेलं आहे, त्या तालिबान आणखी आयएसआय यांची घट्ट मैत्री आहे. किंवा पाकिस्तानीच हे आयएसआयचं जे सध्याचं सरकार आहे ते तालिबानचं सरकार आहे ते स्थापन करण्यास खूप मदत केलेली आहे. तर त्या विजयानंतर त्या सगळ्या लोकांना असं वाटतं की आपण अफगाणिस्तान मध्ये यशस्वी झालो त्याचप्रमाणे आपण जम्मू काश्मीर आणि भारतामध्ये देखील यशस्वी होऊ शकू. म्हणून भारतामध्ये अशा प्रकारे आपल्याला हा गोंधळ घालायचा पूर्ण हक्क आहे
अशा प्रकारचं वक्तव्य त्या तालिबानच्या नेत्यांनी काही केलेलं आहे आणि त्याला आयएसआयचे लोक जाऊन भेटलेले दिसत आहेत, त्यांची मदत दिसली आहे आणि तालिबानच्या विजयामुळे आयएसआयला देखील आता अशी खात्री आहे की तालिबानच्या मदतीने आपण इथले सर्व स्लीपिंग सेल्स ऍक्टिव्हेट करू शकू. पुन्हा त्यात नवीन तंत्रज्ञान जे आहे ड्रोनचं, त्याच्या मदतीने काही स्फोटकं पोचवू शकू. त्यासंबंधी सर्व पोलीस आणि सिक्युरिटी एजन्सीजनी अंतर्मुख होऊन आपलं पूर्ण प्रशिक्षण बदलायला पाहिजे की कशा प्रकारे ह्या गोष्टींकडे गांभीर्याने पाहायला पाहिजे. बॉर्डर एरियाज आहेत त्या ठिकाणी की अशा प्रकारचे जे समजा ड्रोन्स असतील तर त्याच्याकडे कुठल्याही प्रकारे दुर्लक्ष न करता की ताबडतोब कधी येतात कुठून येतात, तर हे काय पूर्णपणे अनमॅन्ड अशा प्रकारचं हा ड्रोन हे तंत्रज्ञान आहे बरोबर आणि त्याच्यातून काय येतंय हे कोणाला सहज कळतही नाही. त्यामुळे लोक त्याच्याकडे एक प्रकारचं दुर्लक्ष जरी करतात किंवा त्याची कृषी उत्सुकता इथपर्यंत मर्यादित राहतात, परंतु ते नसं नसून त्याच्यामध्ये कदाचित काही ड्रग्स असू शकतात, काही स्फोटक असू शकतात आणि ती स्फोटक पोचवण्यासाठी म्हणून त्यांना लागणारे जे एजंट्स आहेत, फूड एजंट्स आहेत, त्यांची वेगवेगळ्या नावं बदलून ती ठिकठिकाणी पोहोचवणे आणि त्याच्यातून मुंबई सारख्या ठिकाणी विशेषतः जिथे गर्दी आहे लोकल्स, त्यांनी असं म्हणतात की लोकल्स मध्ये त्यांचं रेटी करायचा प्लॅन होता, तर त्या दृष्टीने आपण ही मुंबईची ही जी सगळी सॉफ्ट टार्गेट्स आहेत आपल्याला कल्पना आहे. पूर्वी कुठे कुठे स्पोर्ट झाले, जव्हेरी बाजार असेल किंवा इतर काही सेनेगॉक्स असतील, तर अशा ठिकाणी आपण सुद्धा जास्ती अलर्ट राहणं आवश्यक आहे. बिल्कुल दीक्षित सर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि या महत्वाच्या बाबींवर आपलं मत दिलं त्याबद्दल. प्रवीण दीक्षित होते आपल्यासोबत, माजी पोलीस महासंचालक. या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी आहे असं सध्या तरी दिसतंय, कारण ज्या पद्धतीनं चौकशी दरम्यान अनेक नवनवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत, तपास यंत्रणांना येत्या काळात आणखीही काही महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता दिसतीये. दिल्लीच्या स्पेशल सेलनं 6 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या आणि पुन्हा एकदा भारतावरच्या दहशतवादी हल्ल्याचं संकट निवळलं. पण स्पेशल सेलनं अटक केलेल्या दहशतवाद्यांनी थेट पाकिस्तानमधनं ट्रेनिंग घेतल्याचंही आता उघड झालं. अजमल कसाबच्या ट्रेनिंग कॅम्पमध्येच 2 जणांना ट्रेनिंग मिळाल्यानं आणि त्यासाठी दाऊदनं फंडिंग केल्याचं स्पेशल सेलच्या चौकशीमध्ये उघड झालंय. नेमके कसाबच्या ट्रेनरकडून त्याच्या कॅम्पमधनं प्रशिक्षण घेऊन आलेले त्याचे हे स्कूलमेट नेमके कोण आहेत जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून. दिल्ली स्पेशल सेल कडून 6 दहशतवाद्यांना अटक. 6 पैकी दोघांना थेट पाकिस्तानमधून प्रशिक्षण. स्पेशल सेलच्या कारवाईची 26/11 हल्ल्याशी लिंक. कसाबच्या ट्रेनरकडूनच ओसामा आणि जिशानला ट्रेनिंग. चाचा आणि पाक लष्कराकडून दहशतवाद्यांना धडे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या कारवाईनं मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आली की काय अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. कारण म्हणजे स्पेशल सेलनं अटक केलेल्या 6 पैकी 2 दहशतवाद्यांनी थेट पाकिस्तानातून प्रशिक्षण घेतल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या ज्या थट्टा टेरर कॅम्पमध्ये 26/11 हल्लेखोर अजमल कसाबला ट्रेनिंग देण्यात आलंय, त्याच ट्रेनिंग सेंटरमध्ये ओसामा उर्फ सामी आणि जिशान कमार या 2 दहशतवाद्यांनी ट्रेनिंग घेतल्याचं समोर आलंय. आयएसआय आणि पाकिस्तानी सैन्याच्या सुरक्षतेत ट्रेनिंग पूर्ण केल्याची कबुलीच या दोघांनी दिली आहे. थट्टा हे ठिकाण पाकिस्तानमधील कराचीजवळ आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांचे सर्वात सुरक्षित आणि विशेष दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प याच थत्ता भागात चालतात. या थत्ता भागामध्ये एक फार्म हाऊस आहे आणि याच फार्म हाऊसवर दहशतवादी तयार केले जातात. 26/11 हल्ला करणारा अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांना याच थत्ता दहशतवादी ट्रेनिंग कॅम्पमध्ये ट्रेनिंग दिलं गेलं होतं. धक्कादायक म्हणजे दिल्ली स्पेशल सेलने अटक केलेल्या 6 दहशतवाद्यांपैकी 2 दहशतवादी ओसामा आणि जिशान या दोघांना देखील याच थत्ता दहशतवादी ट्रेनिंग कॅम्पमध्ये ट्रेनिंग दिल्या गेल्याचं तपासामध्ये आता उघड झालंय. थट्टा हे कराचीजवळ असलेला टेरर ट्रेनिंग कॅम्प आहे. या कॅम्पमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षित केलं जातं. पाक गुप्तचर यंत्रणा, दहशतवादी संघटना आणि पाक सैन्य दलातील अधिकारी इथे ट्रेनिंग देतात. थट्टामध्येच 26/11 हल्ल्यासाठी कसाब आणि त्याच्या साथीदारांचं ट्रेनिंग झालेलं. गाझी नावाच्या पाक आर्मी अधिकाऱ्यानं या सर्वांची तयारी करून घेतली होती. त्याच गाझीनं ओसामा आणि जुशान या दोघांनाही ट्रेनिंग दिलं.
गाझी सोबत जब्बार आणि हमजा नावाच्या दोन पाक अधिकारीही दहशतवादाचे धडे देतात. या कॅम्पमध्ये जाण्यासाठी ओसामा लखनऊ ते मस्कत विमानातून गेला होता आणि याच ठिकाणी त्याला उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून आलेला जिशान भेटला. पुढे त्यांना छोट्या बोटीच्या साह्यानं समुद्राच्या मार्गानं पाकिस्तानला नेण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची थट्टाच्या दहशतवादी ट्रेनिंग कॅम्पमध्ये त्यांना ट्रेनिंग देण्यात आलं. प्रशिक्षण घेतल्यानंतर दोघांना परत भारतात पाठवणं मोठं कठीण असल्यानं त्यांना ग्वादर बंदर या नव्या मार्गानं भारतात पाठवण्यात आलं. पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याकरता जे मार्ग वापरतात ते सर्वच मार्ग भारताने जवळपास बंद केलेले आहेत. यामुळेच ग्वादर बंदर हा एक नवीन घुसखोरीचा मार्ग तयार करून पाकिस्तानने याच मार्गे दहशतवादी जिसान आणि ओसामा यांना पाकिस्तानमधून भारतात पाठवलं होतं. याचा खुलासा जिसान आणि ओसामा यांनी पोलीस तपासात केलाय. ज्या थट्टा कॅम्पमध्ये ओसामा आणि जिशानला ट्रेनिंग देण्यात आलं त्याच ठिकाणी भारतासाठी आणखी एक धोकादायक प्रशिक्षण झालं. इथे 15 ते 16 बांगलादेशी नागरिकांना बॉम्ब बनवणं, IED डिव्हाइस बनवण्यासह दहशतवादाचं ट्रेनिंग देण्यात आलंय आणि त्यामुळं पाकिस्ताननं पुन्हा एकदा भारतासमोर दहशतवादी हल्ल्याचा धोका निर्माण केल्याचं दिसतं. असं असलं तरी भारतीय सैन्य आणि सुरक्षा यंत्रणा पाकिस्तानच्या प्रत्येक कुरघोडीला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहेत हे स्पेशल सेलच्या कारवाईवरून पुन्हा एकदा समोर आलंय. अजित मांढरे, News18 लोकमत, मुंबई. मुद्दा महाराष्ट्राचा, मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक नंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. बघत रहा News18 लोकमत.